तर काका या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या शहरातले अतिशय नामवंत आणि सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे रमेश अण्णा आंबरखाने, जिल्हा परिषदेमधील माझे मार्गदर्शक व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ तिरुके, मंचावर उपस्थित आपल्या शहरातील नामवंत डॉक्टर आणि आरोग्य सेवेचा वसा ज्यांनी बऱ्याच वर्षापासून हाती घेतलेला आहे असे डॉक्टर रामप्रसादजी लखोटिया, मंचावर उपस्थित असणारे विलासजी शिंदेकर सर, मंचावर उपस्थित असणारे धनंजयजी गुरसुरकर सर, मंचावर उपस्थित असणारे श्रीयुत स्वामी सर, मंचाच्या समोर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक व पत्रकारितेतला एक आदर्श व्यक्तिमत्व सुरेश पाटील नेत्रगावकर, व्ही एस जी कुलकर्णी, रामभाऊजी मोतीपवळे, उपस्थित असणारे सर्व मान्यवर, प्रस्तावित करणाऱ्या आमच्या अनिताताई एलमट्टे आणि उपस्थित असणारे सर्वच रसुंदावर प्रेम करणारे त्यांचे मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक, बंधू आणि भगिनींना, खरं तर सर्व मंचाच्या वतीनं सर्वप्रथम या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी होतं. आणि खरं तर बऱ्याच ठिकाणी बोलताना काका या ठिकाणी मला काहीच वाटत नाही, पण ज्या ज्या वेळेस तुम्ही स्टेजवर असता त्यावेळेस मला या ठिकाणी बोलायला खूप माझं अंतकरण जळतं. कारण मला वाटत नाही की मी महाराष्ट्राचं सांगणार नाही, पण मराठवाड्यामध्ये आपल्यासारखा वक्ता मला वाटते माझ्या दृष्टिकोनातून. आणि खरं तर लातूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना लातूर जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरत असताना त्या ठिकाणी मी उदगीर सारखा आपली तालुका असेल, आपलं उदगीर शहर असेल, या ठिकाणसारखा रसिक वर्ग काका मला जिल्ह्यामध्ये कुठे पाहताना, तर अतिशय एक वेगळी पार्श्वभूमी असलेला, अतिशय एक वेगळ्या संस्कारामध्ये या ठिकाणी तयार झालेले सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, पत्रकारी वर्ग असतील, मला या ठिकाणी आज स्वर्गीय नायक डोळे सरांची आठवण येते, स्वर्गीय दस्तुगर तोंडचीरकरांची आठवण येते, किंवा स्वर्गीय चौधरी सरांची आठवण येते, की या माणसाने एक उदगीर शहराला अतिशय मोठं साहित्य दिलेलं आहे. मग कुणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, कुणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, कुणी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम केलं, पण या माणसाने आपलं अविरतपणे या ठिकाणी चंदनासारखं झिजून या ठिकाणी अतिशय चांगले उमदे नेतृत्व असतं, उमदे कार्यकर्ते असतील, उमदे साहित्यिक असतात या नेतृत्वाने या ठिकाणी तयार केलं. म्हणून भविष्यामध्ये सुद्धा रसूल सर पठाण सारख्या माणसाच्या माध्यमातून आमच्यासारख्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणांना या ठिकाणी निश्चित स्वरूपाने आपल्या साहित्याचा फायदा आम्हाला भविष्यामध्ये होणार. खरं तर आपण या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त केली, रामदास केदार यांनी अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये हा पुस्तक या ठिकाणी आलं पाहिजे. मी आज व्यासपीठाच्या वतीनं जाहीर करतो की येणाऱ्या 12 तारखेच्या GB मध्ये रामभाऊ खालून या ठिकाणी हा विषय मांडतील आणि त्याला मंजुरी देण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या 12 तारखे. आणि एवढंच नसून याच्या पुढे जाऊन हे पुस्तक या ठिकाणी राज्य पातळीवर गेलं पाहिजे असा ठराव सुद्धा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी घेणार, आणि पुढचं काम सुद्धा आदरणीय बसवराज काका केल्याशिवाय राहणार नाही हे मला विश्वास आहे. कारण अतिशय गरज आहे साहित्याची. खरं तर मला या ठिकाणी कौतुक करावं वाटते रामभाऊचं, कारण ज्यावेळेस मी उस्मानाबादला रामभाऊ मराठवाडा साहित्य संमेलनाची तारीख घेण्यासाठी गेले होते, कदाचित बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना साहित्य काय असतं हे सुद्धा जास्त लोकांना माहिती नाही, पण साहित्याचं महत्त्व राज्यामध्ये असेल, देशपातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, एक साहित्याचं वेगळं महत्त्व आहे. आणि अखिल मराठवाडा साहित्य संमेलन 40वं कदाचित उदगीर शहरामध्ये कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते रामभाऊमुळे होऊ शकलं. आम्ही त्यांचे साक्षीदार आहोत, त्यांची पोटतिडक तळमळ, आणि पुढे सुद्धा त्यांचा मानस आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन आपल्या उदगीरमध्ये झालं पाहिजे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित स्वरूपानं या उदगीरमधल्या रसिक वर्गांसाठी, उदगीरमध्ये काम करणाऱ्या विविध क्षेत्रामधल्या मान्यवरांसाठी या ठिकाणी आपल्या उदगीरच्या या पुण्यभूमीमध्ये निश्चित स्वरूपानं साहित्य झालं पाहिजे
अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं पाहिजे. खरं तर मी काम करत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या लातूर जिल्हा परिषदेचा या राज्यामध्ये सर्वात कमी वयाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मिळाला. काम करत असताना सातत्यानं आज जवळपास 1.5 वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला. खरं तर अंगणवाड्या असतील, शाळा असतील, जवळपास 2408 अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्या 2408 अंगणवाड्याचं मूल्यांकन करण्याचा निर्णय आम्ही सुरुवातीला घेतला. या राज्यामध्ये मूल्यांकन करणारी पहिली जिल्हा परिषद आहे. तामिळनाडूमध्ये त्याचं मूल्यांकन होतं, पण 4 वर्गामध्ये त्या अंगणवाड्यांचं बायपासिंग केलं. मला सांगताना या ठिकाणी खंत होत वाटते की ज्यावेळेस आम्ही हा निर्णय घेतला त्यावेळेस अ वर्गातली एकही अंगणवाडी त्यावेळेस आमच्या समोर नव्हती. पण मला आज सांगताना अभिमान वाटतोय की या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये 2408 पैकी जवळपास 600 अंगणवाड्या मूल्यांकन करून अ वर्गाच्या अंगणवाड्या करण्याचं काम या ठिकाणी केलेलं. खरं तर साहित्याचं काम आम्ही त्या बोलक्या भिंतीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आज आम्हाला आनंद वाटतोय की आमच्या शाळेमध्ये सुद्धा बालउपक्रमाअंतर्गत जवळपास 1284 शाळा आम्ही या ठिकाणी बालउपक्रमाअंतर्गत 500 शाळेंची निवड केलेली आहे. आणि जवळपास 200 शाळेचं काम सुद्धा या ठिकाणी परिपूर्ण झाले. आणि अशा शाळेमध्ये सुद्धा साहित्याची निर्मिती आम्ही जरी या ठिकाणी भिंतीवरती केली असेल तर आमच्या रसूल सरांनी आम्हाला आमचं काम अतिशय सोपं केलेलं आहे. आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपाने या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये आपलं पुस्तक येणाऱ्या वार्षिक आमच्या वर्षामध्ये ज्यावेळेस राज्य शासन आम्हाला 100% शाळा चालू करण्याची अनुमती देईल त्यावेळेस आपलं पुस्तक सुद्धा आम्हाला प्रत्येक शाळेमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही असा शब्द सुद्धा या ठिकाणी देतो. खरं तर आपण पाहतोय की आपल्या उदगीरमधला राजकारणामधला एक वेगळा भाईचारा या ठिकाणी आपल्याला कधीही पाहताना मिळतोय. कुठलेही राजकीय कार्यक्रम असतो, सामाजिक कार्यक्रम असो, या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मला या ठिकाणी ज्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेस आम्ही भाषण मोबाईलवरती ऐकतो त्यावेळेस काका तुमचं आणि अण्णाचं भाषण ज्यावेळेस व्यासपीठावर होऊ लागतं त्याच पद्धतीनं आमच्या खालच्या श्रोतांना सुद्धा त्यांच्यामध्ये आपण दिसत असतात. मग अतिशय खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी उदगीरमध्ये राहिलेलं. म्हणून माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे, असे भाषणं आता लोप पावत चाललेले आहेत, असे भाषणं आम्हाला न्यूजवरती असतील, सोशल मीडियावरती असतील पाहताना दिसत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे, आत्ता काका बोलत असताना सांगत होते की आपल्याला एक फ्रीडम आपल्याला मिळालं पाहिजे. या फ्रीडमच्या माध्यमातून सुद्धा साहित्याला वाव मिळत असतो. या फ्रीडमच्या माध्यमातून सुद्धा साहित्य या ठिकाणी निर्माण होऊन सामान्य माणसापर्यंत जाऊ शकतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी, कारण राजकीय जीवनामध्ये वावरत असताना बऱ्याचशा चुका होतात, पण त्या आपण मोठ्या मनाने माफ केलेलं पाहिजे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा खरं तर मी जरी मला राजकीय वारसा असला तरी मला काका या ठिकाणी माझं हे नेतृत्व घडवण्यामध्ये जेवढा वाटा माझ्या परिवाराचा, माझ्या आई वडिलांचा आहे तेवढाच वाटा उदगीरमधल्या पत्रकारांचा सुद्धा राहिला. कदाचित सुरुवातीला मी या ठिकाणी वयानं कमी होतो नगरसेवक असताना सर्वात कमी वयाचा नगरसेवक होण्याचा सन्मान सुद्धा मला या ठिकाणी मिळाला. तर त्या नगरसेवक होण्यापासून ते आज तागायत मला या ठिकाणी आमच्या उदगीरमधल्या पत्रकार बांधवांनी अतिशय जिव्हाळ्याचं आपुलकीच्या नात्याने या ठिकाणी माझ्यावर संस्कार करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्या संस्काराची पावती म्हणून या लातूर जिल्हा परिषदेचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम, अतिशय पारदर्शक पद्धतीनं काम, अतिशय झिरो पेंडन्सी पद्धतीनं काम या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करत आहे. म्हणून येणाऱ्या उर्वरित कालावधीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत. अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा आतापर्यंत मागे रामभाऊ असताना सुद्धा अतिशय चांगले उपक्रम राबवले, तेच उपक्रम पुढे नेण्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी वारसा घेऊन चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी पुढे चालू आहे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चित स्वरूपानं रसूल सरांसारखे अतिशय प्रामाणिक, खरं तर ते माझ्या मतदारसंघामधले पुरक्यामधले आहेत, निवडणुकीच्या दरम्यान माझी त्यांची ओळख झाली, पण त्या काळापासून ते आजपर्यंत या ठिकाणी अतिशय प्रत्येक विषयावरती या ठिकाणी मला मार्गदर्शन करणं असेल, प्रत्येक साहित्याच्या जवळ आणण्याचं काम असेल रसूल सरने या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय छोट्याशा कुटुंबामधनं येऊन, अतिशय खडतर प्रवासामधनं येऊन, अतिशय उदगीर सारख्या अतिशय नामवंत शहरामध्ये आपण सर या ठिकाणी नाव या ठिकाणी कमवलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपलं नाव या जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे, राज्यामध्ये गेलं पाहिजे, आणि आपल्या माध्यमातून आमच्या उदगीरचं नाव निश्चित स्वरूपाने या ठिकाणी रोशन झालं पाहिजे अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. कारण खरं तर आदरणीय काकाच्या अगोदर मी बोललं पाहिजे, पण शासकीय प्रोटोकॉल म्हणून या ठिकाणी आपण मला या ठिकाणी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला. कदाचित मला नेहमी आपलं अभिमान वाटतो, नेहमी आपलं मला कौतुक वाटतं की आपल्यासारखा एक हिरा
आमच्या या उदगीरच्या भूमीमध्ये जन्मलेला आहे. निश्चित स्वरूपानं आपल्याला या ठिकाणी राजकीय त्या त्यावेळेसच्या पक्ष नेतृत्वानं कधी न्याय दिला नसेल, पण उदगीरच्या सामान्य माणसामधली जी भावना आहे आपल्याविषयीची ती निश्चित स्वरूपानं अतिशय चांगली भावना आहे. म्हणून भविष्यामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांचा स्नेह, सगळ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद भविष्यामध्ये आपल्या पाठीशी राहो आणि भविष्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळावं, याची चांगली संधी मिळावी हीच सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि रसूल सरांच्या निश्चित स्वरूपानं या ठिकाणी अतिशय आपल्याला रसूल सरांना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं, माझ्या वैयक्तिक केंद्रीय कुटुंबाच्या वतीनं आपल्या सरांना या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपूर्ण आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार.